डाउनला तिथे आपण पाहतोय त्यांना अगदी शांत संयमी स्वरूपाची खेळ करण्यासाठी ज्यांना ओळखलं जातं ते विनोद असतील स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईकला अजूनही अक्षय सल ते स्टार फलंदाज या टीम मधला तिथे असेल तर विश्वर काटे पण एकदा तैनात होईल तर किशोर कटेचे उर्वरित चेंडू कशा पद्धतीने फेस केले जातील हे पाहणं कुठेतरी गरजेचं असेल इम्पॉर्टंट असेल मोठा फटका करण्याचा माणूस होता परंतु पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेतला जातो ज्या स्पीडने आतमध्ये त्याच गतीनं मात्र परत पाठवलं जात आहे आणि इथं आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील ते किशोर काटे का कन्सोली प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब दिला गेला हे दाखवताना आपलं आपली कला इथं मात्र आपली स्किल्स दाखवताना पाहायला मिळतोय ज्या ज्या वेळेला आपल्या हाती गोलंदाज म्हणून भूमिका पार पडत असतात त्यावेळेला यशस्वी ही भूमिका पार पाडली जाते किशोर काटेकडून आता ही त्याच पद्धतीची अपेक्षा होती संघाला आणि त्या संघाला मात्र त्या अपेक्षेवरती उतरताना आपण पाहतोय किशोर काटे अगदी हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील तिसरा यशस्वी रत्या विकेट घेण्यामध्ये पूर्ण पडेल का तर आपण पाहिलं गेलं तर ही यशस्वी हॅट्रिक आताच्या या सत्रातली पार पडेल का किशोर चाहती पुन्हा एकदा चेंडू असेल तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय त्याचं नाव असेल सुनील सावंत <laughs> तर आपण पाहतोय पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरं अगदी डेनाईटच्या पहिल्या स्पर्धा भरवल्या गेल्या सातारा जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा डेनाईटची ची इथं मात्र तिसरा चेंडू होता अगदी त्याला सन्मान दिला जातोय चेंडूवरती हॅट्रिक नक्कीच चुकली असेल परंतु आपल्या संघाला ज्या पद्धतीच्या गोलंदाजी ज्या पद्धतीची सुरुवातीची गरज होती ती मात्र सुरुवात इथं करून दिली जाते ती किशोरकडून अगदी मोठे मातब्बर विकी चोरगे त्यानंतर विनोद स्वतः संघ मालकाला परतीचा इशारा दिला गेला तर अचानक रुचीचा आपण या स्पर्धेतला प्रवास पाहिला गेला तर ता लगातार तीन सामने यशस्वी जिंकल्यानंतर हा चौथा सामना आपण पाहिला गेलं तर सुरुवात होती अगदी विजयाच्या समेप जातील अशी ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती विश किशोर काटेच्या गोलंदाजी अगदी सुंदर अशी गोलंदाज जाता तर पहिलं षटक संपलं जात आहे फक्त पाच धावा खर्चिक ठरतोय तर दोन गडी बाद मिळवण्यामध्येही यश आलंय काय नक्कीच सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळली दुपारच्या सत्रातली अगदी नावाप्रमाणे मात्र गोलंदाजी मध्ये करत असताना चेंडूचा काटा बदलला गेला काहीच उत्तर नव्हते ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारला गेले गोलंदाजाकडून त्या प्रश्नांना मात्र फलंदाजाकडून कोणतंही उत्तर नव्हतं आपण पाहिलं गेलं दोन फलंदाजांना त्रिफळाचित केलं गेलं तर नंतर मात्र आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आमंत्रित केला जातोय विनंती असेल सामना स्पीड स्पीडअप करायचा आपण पाहतोय वारंवार कॉल दिला, दिला जातो आपल्याला दिलेल्या मिनिटामध्ये हा इनिंग संपवणं गरजेचं असेल तर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं गेलं गोलंदाज आमंत्रित केला जातोय तो म्हणजे हर्षद तर हर्षद साळुंग्याच्या हाती गोलंदाजीसाठी चेंडू दिला जातोय गोलंदाजी मार्ग तयार होईल तो हर्षद पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती चेंडू त्याला मात्र सन्मान दिला जातोय गोशांतिक क्षेत्रामध्ये एक धाव येते एक धाव नक्की जोडली जाईल या एका धावी निश्चित संघाची धावसंख्या पाहिलं गेलं तर पोहोचते ती सहा याकड्यावरती अगदी किशोर काटेने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीवरती त्याच पावलावरती पाऊल टाकलं आहे ते हर्षद सावंतकडून साळुंखेकडून सॉरी पुन्हा एकदा गोलंदाजी त्यावर तो गोलंदाज इथं मात्र सुंदर असा फटका नित्रते पटका आउट ऑफसाईडला खेळवला जातोय एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावीसाठी धावलं जाते दोन धाव पूर्ण केल्या जातात अगदी यशस्वी त्या दोन धावांकित केल्या जातात धावपलक पोहोचतोय ते आठ या आकड्यावरती तर हर्षदला आपण आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना खूप वेळ पाहिलं गेलं अगदी हरलेल्या मॅच जिंकवताना पाहिलं गेलं आज आपण पाहतोय तो खेळतोय तो, तो अचानक रुची या संघासाठी तर तिसऱ्या चेंडूवरती सुंदरसा फटका इथं मात्र चेंडू अलॉग द कार्पेट जातोय बांड्रीसाठी येथील या चार धावा पंचांचा इशारा होतोय चार धावांसाठीचा अगदी सुंदरसा स्क्वेअर फटका मारला गेला होता धनुष्यातून जसा बाण निघावा तसा मात्र हा चेंडू बॅटला लागल्यानंतर निघाला आणि चेंडू जातोय तो सीमारेषेबाहेर चार धावांसाठी तर अक्षय मॅम फ्रॉम सलतेवाडी अगदी आयकॉन खेळाडू असेल किंवा स्टार खेळाडू असेल अगदी पाटण तालुक्यामध्ये एक मोठे नाव आपल्या खेळामध्ये एक मोठी उंची गाठलेली आहे नाव इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक परंतु चेंडू पडेल तो नो मॅन मध्ये अगदी सुरक्षित क्षेत्रामध्ये हा चेंडू पडला जातोय दुसरी धावी धावली जाते अगदी दोन धावा नक्की जोडल्या जातील आणि ज्या ज्या वेळेस आपल्या संघासाठी खेळत असतो सलते या संघाला एक नवीन नाव नवी ओळख एक नव्य उंचीवरती नेऊन ठेवलं त्यातनंतर या खेळाडूंना आपलं नाव या पाटण तालुक्यामध्ये उमटवलं गेलं त्याला मात्र आयकॉन खेळाडू म्हणून स्टार खेळाडू म्हणून नक्कीच निवड दिली जाते आणि तो अक्षय सलते इथं मात्र आपली खेळी दाखवताना का आपल्याला निवडलं जातं हे सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो गोलंदाज हर्षद त्याला रोखण्याची जबाबदारी असेल त्याला मात्र बाद करण्याची जिम्मेदारी असेल ती हर्षवर इथं मात्र शॉर्ट लेनचा चेंडू त्याला लेग साईडला टोलवला जातोय एक धाव पूर्ण केली जाते सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून मात्र रोखलं जातोय आतापर्यंत पाहिलं गेलं तर एक, एक चौका एक सिंगल चौका एक बाउंड्री सिंगल बाँड्री आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत ही दुसरं षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय तर पाच चेंडू आपल्याला उर्वरित खेळ असेल एका चेंडूचा आतापर्यंत अकरा चेंडूची इनिंग संपते त्याच्यामध्ये फक्त एक बाउंड्री येते इथं मात्र ऑनला चेंडू खेळण्याचा मानस होता परंतु चेंडू चेंडूचा ऑफ साइडला एक धाव नक्कीच अंकित केली जाईल आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या पाहिलं गेलं तर सोळा या आकड्यावरती दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आठच्या सरासरी सोळाच्या घरामध्ये पोहोचलेली पाहायला मिळते तर सामना स्पीड अप करायचा लगेचच तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे तर आपण पाहिलं गेलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेलं ते अमोल चिखलेला इथं मात्र गोलंदाजी आतापर्यंत व्हायला गेल्या हाताळली किशोर काटे त्यानंतर आलेला हर्षद अगदी माफक गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतं तिसरं षटक दिलं जातंय ते अमोलकडे इथं मात्र आपण पाहिलं गेलं थोडासा ताळमेळ बिघडलेला पाहायला मिळतोय तो आपल्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होईल तो अमोल चिखले तो स्ट्र ऐकला असेल तो सुनील आतापर्यंत आपण पाहिला गेलं तर खाताही खोलीला नाही सुनील पहिल्या चेंडू वरती आघात केला जातो अगदी लॉंग साईड चेंड। दिशेने चेंडू टोलवला जातोय इथं मात्र पहिल्या चेंडू वरती मासा गळा लावला जातो अगदी तिथं पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता मजबूर केलं गेलं आपल्या गोलंदाजीवरती तिथं शॉट खेळण्यासाठी आणि झेलबाद मात्र केलं जात इथं परतीचा इशारा दिला जातोय तो म्हणजे सुनीलला आपण पाहतोय सुनील बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल तो म्हणजे आकाश तर या अगोदरचा आपण ज्यांनी झेल पकडला गेला तो तो म्हणजे सुजल नक्कीच ज्या ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली गेली त्यांचं नाव मात्र घेणं कुठेतरी गरजेचं असेल त्यांना एक ऊर्जा निर्माण करणं गरजेचं असेल त्यांना पाठीवरती एक थाप शाबासकीची थाप देणं गरजेचं असेल पुन्हा एकदा आपण पाहतो त्यावर इथं मात्र सुंदर असा चेंडू त्याला योग्य असा सन्मान दिला जातो ऑफसाइड च्या चेंडू दिशेने चेंडू इथं मात्र लेझी क्रिकेट थोडंसं पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणामध्ये दोन धावा मात्र यशस्वी इथं पूर्ण केल्या जातात नक्कीच शेवटच्या क्षणाला नक्की जो वाढली होती आउट होतोय काय धावचित होतोय काय अशी संधी मात्र तिथे निर्माण झाली होती परंतु अगदी चित्याच्या चपळाने दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अचानक रुची विरुद्ध आर व्ही इलेव्हन असा हा सामना रंगला जातोय दोन्ही संघांमध्ये मोठे मातोभर खेळाडू पाहायला मिळत आहेत चांगला संघर्ष पाहायला मिळतोय काटेकी टक्कर इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदम ता मिस टाइम स्ट्रोक इथं मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण फेकी ही चांगली होती कलेक्शन मध्ये थोडासा बिघाड जर का कलेक्शन योग्य झाला असतं तर नक्कीच इथं धावचित झालेला आपल्याला पाहायला मिळाला असता तो म्हणजे फलंदाज तर स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा अक्षय सरतो याच्याकडून मात्र आता अपेक्षा असतील त्या मोठ्या फटक्यांची उर्वरित आणि ज्या फटक्यांची गरज होती त्या फटक्यांची इथं मात्र सुरुवात होती काय तिथं मात्र क्षेत्रक्षकाकडून सुंदर अशी क्षेत्रक्षण पाहिलं गेलं तर झेल सुटला जातोय झेल हे बनवणं गरजेचं होतं थोडासा कठीण झेल नक्कीच होता दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात या दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवते ती एकवीस या आकड्यावरती ट्वेंटी वन रन्स तिसरं षटक आपण पाहिलं गेलं तर प्रगतीपथावरती असेल अमोल पाहतोय तिसरी गोलंदाजी करण्यासाठी आला पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला गेला त्या तीन चेंडूवरती पाच धाव खर्चिक ठरतोय पुढचा चेंडू सामना करेल तो सलते अक्षय मोठा फटका मिस टाइमिंग स्ट्रोक आहे की काय हा तिथं जेल पूर्ण केला जातोय नक्कीच परतीचा मोठा मासा इथं मात्र ज्याच्याकडून अपेक्षा होत्या मोठ्या फटक्यांची सुरुवात होती काय पाहिलं गेलं परंतु जेल बाद होऊन परतावं लागेल स्वतःवरती निराश व्हावं लागेल ते अक्षय सलतेला दिला जातोय परतीचा इशारा विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आपण पाहतोय नवीन गो फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय विनोद दा। तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल अमोल टू विनोद असा हा बॅटल पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला जातो एक धाव पूर्ण केली जाते एका धावीनिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती बावीस आकड्यावरती तर तीन ओव्हरचं षटक संपलं जातंय आपण पाहिलं तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचलीच ती बावीस आकड्यावरती उर्वरित असतील सहा चेंडू हे सहा चेंडू आपल्याला सात मिनिटांमध्ये टाकणं कुठे गरजेचं असेल जर आपण वेळेचं उल्लंघन केलं तर पॅनलाइज केलं जाईल याची मात्र नोंद घ्यायची इथून आणि पेनल्टीच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं गेलं तर एक जो एक्स्ट्रा प्लेयर असेल तो आपला अतिरिक्त प्लेयर पाचवा प्लेयर जो असेल तो मात्र थर्टी यार्ड सर्कल मध्ये ठेवणं बंधनकारक असेल तर याची नोंद घ्यायची पुढच्या आपल्या जवळ उर्वरित असतील ते म्हणजे फक्त सात मिनिट या सात मिनिटामध्ये ही ओव्हर संपवणं गरजेचं असेल पंच आपल्याला विनंती असेल ज्यावेळेस वेळ संपली जाईल त्यावेळेला मात्र आपण कळवलं जाईल त्यावेळेला मात्र आपला पाचवा खेळाडू थर्टी आर सर्कल मध्ये लावावा लागेल तो आरवी इलेव्हन या संघाला शेवटच्या षटकातला पहिला चेंडू मात्र अलंग कार्पेट मारला जातोय चेंडू एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय सुंदरसा क्षेत्ररक्षण फेकीमध्ये थोडासा लेझीने पाहायला मिळतोय दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाईल या दोन धावेनी ही संघाची धाव संख्या ती चोवीस या आकड्यावरती तर वारंवार सम समज दिली जाते कळवलं आहे वेळेत जर का सामने आपण पूर्ण केले नाही इनिंग पूर्ण केले नाही तर पेनलाइज केलं जाईल सुंदर असा चेंडू आपण पाहिला गेला तर टप्पा पाटी होता परंतु लाईन बिघडलेली अतिरिक्त धाव येते वाईटचा इशारा होते दुपारच्या सतरामध्ये आपण पाहतोय कवायत करवली जाते ती पंचांकडून संख्या पोचते ती पंचवीसच्या आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय सुजल पुन्हा एकदा आपण पाहिला गेला मोठा फटका करण्याचा मानस होता मिस टाइमिंग स्ट्रोक चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये लेखबाईच्या स्वरूपात येईल ती एक धाव तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो आकाश आकाशला मात्र चेंडू आता आकाशामध्ये पाठवावे लागतील अगदी उर्वरित चेंडू असतील त्यामध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल आणि आपण पाहायला गेलं समोरची टीम आर व्ही इलेव्हन मात्र मोठे मोठे प्लेयर घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळेल इथं मात्र मिस टाइमिंग स्ट्रोक थर्टी सर्कल सर्कलमधला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय इथं मात्र पाहतोय काय होतंय अगदी शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी डोळ्यावरती अंधारी यावी अगदी ब्लँक व्हावं स्पॉट अगदी समोर फुटबॉल एवढा दिसणारा चेंडू अगदी गायब व्हावी काय असं पाहायला मिळाले तिथं झेल मात्र सोडला जातोय या चुका ही एक एक धाव मात्र शेवटच्या क्षणी किती मागडी पडेल ही अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं अगदी मॅच झाली होतं त्याच्यामध्ये शेवटच्या एका चेंडूवरती दोन धावांची गरज होती त्यानंतर पाहिलं गेलं तर एक वाईट आला आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केले गेला आणि सामना मात्र जिंकला होता तो फलंदाजी करणाऱ्या टीमने पुन्हा एकदा झेलची इथं मात्र इथं क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही परतीचा इशारा दिला जातोय झेल पूर्ण केला जातोय तर हर्षदनं आपण पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक इथे सुंदर असा झेल कम्प्लीट केला जातोय तर उर्वरित दोन चेंडू असतील या दोन चेंडू पूर्ण करण्यासाठी आपणाजवळ जवळ अवधी आहे तो फक्त तीन मिनिटाचा तीन मिनटामध्ये दोन चेंडू पूर्ण करायचे स्पीड अप करायचा सामना विनंती करेल फलंदाजाला लगेचच आपण तिथे दाखल व्हायचंय एकूणच आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजीमध्ये आलेले चारही गोलंदाज सुंदरशी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल किशोर काटेने जी सुरुवात केली होती त्या पावलावरती पाऊल टाकण्याचं काम मात्र चारही गोलंदाजांनी केलं आता शेवटची वर टाकण्यासाठी हाताळण्यासाठी आलेला सुजेली त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना पाहिलं होतं इथं मात्र लोअर पुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला मात्र दिशा दाखवली जाते चेंडू जातो वन बाउन मारेशा बाहेर येतोय हा दणदणीत दनीत खनखनीत चौकार अगदी पवेल मधून सेट आलेल सेट होऊन आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज नाव आहे त्याचं योगेश अगदी पाहिलं गेलं आपल्या ताकदीचा तिथं वापर केला गेला अगदी सुंदर पाटका मारला गेला गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं आणि त्या बदल्यात मात्र चार धावा मिळतात आपल्या संघाला ज्या धावांची गरज आहे ती धाव मात्र इथे मिळवून दिली जाते पुन्हा एकदा सुंदर असा फटका तिथं मात्र क्षेत्ररक्षक असेल एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावीसाठी धावलं इथं पैकी चांगली कलेक्शन चांगलं धावची होतोय एक धाव मात्र नक्की जोडली जाईल या एका धावी संघाची धावसंख्या पाहिलं गेलं बत्तीस या आकड्यावरती तर धावसंख्या पोचली ते बत्तीस वरती जिंकण्यासाठी गरज असेल ती या आकड्याची तर चोवीस चेंडू मध्ये तेहतीस धावांचं लक्ष ठेवलं जातं ते आरवी इलेव्हन या संघासमोर तर विनंती असेल लगेचच मैदानातून बाहेर यायचं आर्वी इलेव्हन आपण विनंती असेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तर विनंती असेल लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं पुढच्या दीड मिनिटाचा अवधी असेल या दीड मिनिटामध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आपणासी इनिंगसाठी फक्त वीस मिनिटाचा अवधी असेल या वीस मिनिटामध्ये जर का आपण आपली इनिंग कम्प्लीट करण्यासाठी जर फेल झाला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल पॅनलाइजमध्ये आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये उर्वरित ज्या जेवढा उशीर लागेल तेवढ्यामध्ये आपला पाचवा प्लेयर जो असेल तो मात्र तीस यार्ड सर्कलमध्ये आपल्याला लावावी लागेल याची मात्र नोंद घ्यायची तर यानंतर होणारा सामना आपल्याला कॉल दिला जातो शिवमुद्रा प्रतिष्ठान वर्सेस सुपर स्ट्रायकर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल तर, तर आपण पाहिलं गेलं दोन्ही संघांमध्ये दाखल असतील मोठी अर्जुन कदम तर आपण पाहिलं गेलं त्याच्या विरोधामध्ये विशाल गोडांबे एक मोठी नाव या दोन्ही संघांमध्ये दाखल असतील तर दोन्ही संघाच्या विनंती असेल संघनायकांना टॉस का बॉस या मंचावरती आपण दाखल व्हायचं नाणेफेक करून घेण्यासाठी तर आयोजकांना विनंती असेल पुढच्या सामन्याचा मात्र आपण नाणेफेक करून घ्यायचे तर होणारा सामना असेल दुपारच्या सतरामध्ये शिवमुद्रा प्रतिष्ठान वर्सेस सलतेवाडी सुपर स्ट्रायकर्स तर ओपनिंग प्लेअर आपण प्रथम जोडी पाहिलं गेलं तर येते ती आर व्ही इलेव्हन या संघाकडून उमेश कोळेकर तर त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे हर्षलला तर या दोन जोडिंवरती विन धुरा दिली जाते तर या जोडीवरती जबाबदारी दिली जाते या तेहतीस धावांचं जे एक आव्हान ठेवलं गेलंय ते पूर्ण करण्यासाठी पाहिलं गेलं दोन्ही संघ मात्र आतापर्यंत अस्तित्वाची लढाई लागा लढायला लागेल या पी टी पी एल प्रीमियर लीगमध्ये जर का पुढच्या फेरीमध्ये दखल आहे चमचमत्या ट्रॉफीवरती आपल्या संघ मालकाचं आपल्या संघाचं नाव जर का उमटवायचं असेल तर मॅच जिंकणं गरजेचं असेल एक काटेकी टक्कर पाहायला मिळते तर सामनाच पिटअप करायचा पुढच्या तीस सेकंड मध्ये पहिली वॅलिड डिलिव्हरी हो कुठेतरी गरजेचं असेल विनंती असेल पंचांना विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून लवकरात लवकर ही मॅच मात्र सुरू होईल दोन्ही पंच विनंती असेल आपणास तिथं दाखल व्हायचंय खेळपट्टीवरती आणि सामना मात्र सुरू करायचा आहे आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात आहे पहिलं पाहिलं गेलं पॉवर प्लेचं षटक त्या षटकामध्ये मात्र आपण पाहिलं गेलं तर फक्त दोन खेळाडूंना बाहेर ठेवण्याची मात्र मोभा असेल एक तेहतीस धावांचं आव्हान ठेवलं आहे पाहिलं गेलं चोवीस चेंडूमध्ये तेहतीस धावा एक माफक आव्हान असेल या आव्हान पार करत असताना कशा पद्धतीने खेळी पाहायला मिळेल या अरवी लिवन या संघाची पाहणं कुठेतरी गरजेचं असेल किशोर काटे अगदी गोलंदाजीमध्ये पाहिलं गेलं माहीर असलेलं गोलंदाजांनी मात्र आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी होती ती मात्र इथं खूप यशस्वीरित्या पूर्ण केली ते धावांमध्ये रोखलं गेलं ते अचानक रुची या संघाला तर नक्कीच अचानक रुची या संघाला अपेक्षित असलेला आकडा मात्र गाठता आला नाही कुठेतरी पंचे पन्नास या धावांची अपेक्षा असेल ती मात्र धाव फलक उभारताना कुठेतरी फलंदाज यशस्वी ठरतायत तर गोलंदाजांवरती आता जबाबदारी असेल गोलंदाजांना मात्र हा बत्तीसचा आकडा कुठेतरी थांबवणं गरजेचं असेल रोखणं गरजेचं असेल ही ओपनिंग पेअर पाहायला मिळते ती म्हणजे उमेश आणि त्याच्या जोडीला असेल तो हर्षल तर ही ओपनिंग पेअर लवकरात लवकर तोडणं कुठेतरी गरजेचं असेल पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी पाहिलं गेलं जबाब दिली जा... दिली जाते ती म्हणजे गोलंदाज विक्कीवरती तर विक्की आपण पाहिलं गेलं त्याच्यावरती जबाब पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी तयार होईल एंडला उमेश पहिला चेंडू टप्पा पाटील अपील केली जाते अगदी परंतु ती अपील फुटबॉलला किक मारावी त्या पद्धतीने मात्र लाथडली जाते ती पंचांकडून नक्कीच दबाव बन बनवण्याचं कार्य केलं आहे दबाव क्रिएट केला आहे प्रेशर क्रिएट केलं जात आहे पहिल्या चेंडू पासून कारण पुढे उभे असलेला फलंदाज पाहिलं गेलं तर उमेश ज्याच्यावरती मात्र प्राइस मनी आपण पाहिलं गेलं लुपुटताना पाहायला मिळतोय नक्कीच मिस्टर पी टी पी एलच्या रेसमध्ये असलेलं एक नाव पाहायला मिळतं या वर्षीचं सुंदर फलंदाजी करण्यासाठी मोठे फटके मारण्यासाठी ज्याला ओळखलं जातं तो उमेश असेल स्ट्राईक एंडला तर विनंती असेल लगेच सामना स्पीडअप करायचा गोलंदाजाला विनंती असेल खूप उशीर घेत आहे आपण वेळ घेत आहे तर वीस मिनिटाचा अवधी हो असेल या वीस मिनिटामध्ये आपल्या चार ओव्हर होणं कुठेतरी गरजेचं असेल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू घेतोय अंगाचा वेद निर्धाव चेंडू आणि उमेश सारखा एक मातबर खेळाडू आयकॉन खेळाडू पुढे उभा असताना त्याला दोन डॉट चेंडू केले जात आहेत नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं असेल विकी ज्या गोष्टीसाठी आपल्याला घेतलं गेलंय ज्या संघाने आपल्यावरती विनंती ज्या संघाने आपल्यावरती मात्र विश्वास दाखवला गेला त्या संघाला हवी ती ओपनिंग करून देताना पाहायला मिळतोय तो विकी तिसऱ्या चेंडूवरती मात्र धावांकित केली जाते आणि या एक धावीने संघाच्या धाव फलकाचा श्रीगणेशा इथं केला जातोय तर यानंतर होणारा सामना शिवमद्रा वर्सेस सलतेवाडी सलते स्ट्रायकर शेवटचा कॉल दिला जातोय लगेच आपण तिथं नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉस या मंचामध्ये उपस्थित व्हायचा तर पुढचा गोलंदाज विकी निगल इथं मात्र हात खुले केले जात आहेत चेंडू जातोय मोठ्या फटक्याचा मोठा फटका होता नक्की साथ आवा इथं की काय असं वाटलं होतं परंतु चेंडू जाईल गोशंकित क्षेत्रामध्ये नैसर्गिक अडथळा असलेला मात्र इथं त्याचा फायदा होतोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला अगदी पाहिलं गेलं तर वन एटी असलेलं हे ग्राउंड त्याचा फायदा उचलताना हो पाहायला मिळतोय ती क्षेत्ररक्षण करणारी टीम तर पाहिलं गेलं सलतेवाडी स्ट्रायकर्स फेक जिंकले गेले आपला मात्र इथे निर्णय कळवायचा पुढचा चेंडू पाहिला गेला उमेश साठी पुन्हा एकदा चेंडू जाईल घोशांकित रिजन मध्ये नक्कीच एक धाव जोडली जाईल तर धाव संख्या पाहिलं गेलं तर तीन या आकड्यावरती तर पाहिलं गेलं आतापर्यंत पाच पार चेंडू हाताला गेलेत पहिल्या ओव्हरमध्ये आणि आता धावा लागल्या जात आहेत त्या तीन अगदी पाहिलं गेलं बत्तीस धावांचं मापक आव्हान असताना कशा पद्धतीची गोलंदाजी कावी याचा मात्र एक चांगला नमुना इथं ठेवला जातोय तो गोलंदाज विकीकडून तर विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होईल स्ट्राईक एंडला पाहिलं गेलं तर आपण पाहतोय अजूनही उमेश त्याला मात्र झकडून ठेवलं जातोय मोठ्या फटकांपासून दूर इथं मात्र शेवटच्या चेंडूवरती आघात केला जातोय आपलं नाव का मोठं आहे पाटण तालुक्यामध्ये उमेश कोळेकर हे नाव किती मोठं हे दाखवताना तेवढाच मोठा मात्र फटका येतो इथे उमेश चाकोळकर या च्या बॅटमधून धावसंख्या पोचेल ती नऊ या आकड्यावरती तर एक ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहिलं गेलं धाव संख्या नऊ या आकड्यावरती अगदी पाहिलं गेलं विकी आला चांगली गोलंदाजी मात्र केली पाच चेंडू फेकले गेले अगदी जकडून ठेवलं गेलं परंतु शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी चुकी झाली टप्पा मात्र पाठी ठेवला गेला आणि त्याच्यावरती अगदी चांगला फटका मारला गेला तो उमेश कडून सहा धावांसाठी आणि धावफलक ते उंचावलं गेलं ते नऊ या आकड्यावरती तेहतीस धावांचं गरज असेल तेहतीस धावांची गरज असेल आणि आता पाहिलं गेलं तर समीकरण बदललेलं चोवीस चेंडूमध्ये तेहतीस धावांची गरज असताना उमेश आणि ही ओपनिंग प्लेअर खेळायला आली त्यानंतर आता पाहिलं गेलं एक ओव्हरचे सांगता होते एक ओव्हरच्या समाप्तीनंतर तीन ओव्हरचे खेळ बाकी असेल त्याच्यामध्ये अठरा चेंडू अठरा चेंडू, 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 चेंडू चोवीस धावा असं हे समीकरण पाहायला मिळेल तर गोलंदाजीची भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वतः संघ मालक विनोद मनेरकर तिथं पाहायला मिळतील तर गो गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळत आहेत विनोद पहिला मात्र वाईट चेंडू पाहायला मिळतोय लँड कुठेतरी बिघडलेली विनोद कडून अगदी पाहायला गेलं तेहत्तीस धावांचं एक मापक आव्हान असताना या अतिरिक्त धावा रोखणं कुठेतरी गरजेचं असेल अवॉइड कराव्या लागतील या धावा कारण ज्या वेळेला आपण पाहिलं गेलं कमी धावांची धावसंख्या आपण ठेवली गेली समोरच्या टीम समोर आणि एक मोठी नावं त्या बॅटिंग पेयर मध्ये पाहायला आहेत तो मात्र मोठा फटका खेळला जातोय एक धाव पूर्ण केली जाते फेकी कुठेतरी चुकलेली परंतु चांगला बॅकअप आपल्याला पाहायला नव्हतं एक धाव जोडली जाते एका धावीने धावसंख्या पोचेल ती दहा या आकड्यावरती सॉरी अकरा या आकड्यावरती तर पाहिलं गेलं यानंतर होणारा सामना शिवमुद्रा वर्सेस सलतेवाडी स्ट्रायकर यामध्ये रंगेल आणि पाहिलं गेलं तर नाणेफेक जिंकली जाते सलतेवाडी स्ट्रायकर कडून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कळवला जातोय तर डिक्लर झोन मध्ये एक धाव येते तर गोलंदाजी मरते आपण पाहतोय विनोद स्वतः संगमालक विनोद यांच्याविषयी बोलायचं झालं तर अगदी खूप मोठा अनुभव असलेला अगदी चेंडू पाहिलं गेलं तर ही खेळपट्टी जी फास्टर गोलंदाजासाठी त्यामध्ये चेंडू वळवणं कुठेतरी डिफिकल्ट होताना इथं संधी निर्माण झाली होती की काय अगदी शेवटच्या क्षणापर्यंत धडधड वाढली असेल काळजाची परंतु जेव्हा चेंडू मात्र जमिनीशी जमिनीवरती पडला गेला तेव्हा जीवात जीव नक्की चालला असेल फलंदाजाचा अगदी पाहिलं गेलं पण पाहतोय कालपासून जी खेळपट्टी तयार झाली ती फास्ट गोलंदाज आहेत त्यांच्यासाठी मात्र मुबलक असलेली माफक असलेली ही फलंद खेळपट्टी पाहायला मिळते परंतु जे स्पिनर गोलंदाज आहेत स्लोअर पद्धतीचे जे गोलंदाज त्यांना मात्र कुठेतरी स्ट्रगल करावा लागतो चेंडू वळवला जात नाही आपण पाहिलं असेल इथं मात्र स्विच हिट खेळला जातोय स्विच हिट ठरतोय सक्सेसफुल नक्की आत्मघाती हा शॉट मानला जातो जर लागला तर ठीक लागला तर आबाद नाही तर बर्बाद इथं मात्र आबाद होताना पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे फलंदाज स्विच हिटने मिळतोय चार धावा चार धावा अंकित केल्या जातात के या चार धावानंतर पाहिलं गेलं स्कोर कड उसळी घेतोय तो सोळा या आकड्यावरती आणि आपण पाहिलं होतं तो खेळपट्टी खेळपट्टीविषयी तर खेळपट्टी मात्र स्पिनरला आणि स्लोअरून गोलंदाजी करणारा गोलंदाजासाठी मात्र आत्मघाती ठरते आपण पाहिलं असेल पुढचा चेंडू त्याला मात्र सन्मान दिला जातो एक धाव कंप्लीट केली जाईल धाव संख्या पाहिलं गेलं सतरा या आकड्यावरती पोचलेली पाहायला मिळते ओपनिंग प्लेयर उमेश कोळे कारण त्याच्या सोबतीला आलेला हर्षद हर्षद मात्र फक्त साथ देताना पाहायला मिळतोय एक धावा आतापर्यंत अंकित केली जाते परंतु उमेश ऑन फायर पाहायला मिळतोय उमेशच्या बॅटवर मोठे मोठे फटके पाहायला मिळतात इथं मात्र इथं बॅट तळपताना पाहायला मिळते चेंडू जातोय सहा धावेंसाठी येत आहेत सहा धावा इथं मी म्हटलं होतं हर्षद फक्त साथ देण्याचं कार्य करतोय इथं मात्र हर्षद निघतोय त्याला मान्य नव्हतं त्याची बॅट मात्र तळपली गेली अगदी या चेंडूवरती स्वतःला झोकून गेला चेंडू पाठवला जातोय सहा धावांसाठी या सहा धावांनी संघाची धाव संख्या ओसळी गेली तेवीस म्हणजे दहा धावा तर बारा चेंडू दहा धावा असं समीकरण असेल विनंती असेल अचानक रुची लगेचच आपण सामना स्पीडअप करायचा आहे तिसरा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करायचा आहे सामना स्पीडअप करायचा विनंती आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय ठरलेल्या मध्ये कुठेतरी हा सामना संपवणं गरजेचं असेल तर आपण पाहतोय गोलंदाज आमंत्रित केला जातोय तो म्हणजे स्टार तेज तर्रार आक्रमक ज्यांनी आपल्या खेळीवरती आपलं नाव रोशन केलं आपल्या गावाचं नाव रोशन केलं सलतेवाडी या संघाला एक नवी ओळख करून दिली गेली आपण पाहतो पाटण तालुका अंतर्गत ज्या ज्या वेळेला स्पर्धा पडतात त्या स्पर्धांमध्ये एक बक्षीस पात्र फेरीमध्ये नाव घेणार नाव म्हणजे ते सलतेवाडी आणि या सलतेवाडी संघाचा स्टार फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच अष्टावधान असलेला आठही दिशांमध्ये तेज मातब्बर असलेला अक्षय सलते असेल गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला जातोय उमेश कडून एक धाव नक्की येईल आणि पाहतोय ओपनिंग फलंदाज उमेश आणि हर्षद यांची जोडी मात्र अजूनही तिथं सुस्थितीत पाहायला मिळते जर का ही जोडी फोडण्यामध्ये यश आलं असतं पहिलं किंवा दुसऱ्या ओव्हरमध्ये तर नक्की सामना मात्र कुठेतरी टफ झालेला पाहायला मिळाला असता रंगत मात्र वाढली असती आतापर्यंत पाहिलं गेलं तर रुची इलेव्हन मात्र स्वतः एका बाजूने मात्र यशस्वी लढाई करताना पाहायला मिळते इथं पुन्हा एकदा सुई छिट खेळला जातोय इथं मात्र आबाद होते की बर्बाद होते नक्कीच बर्बाद झाला असता मात्र कुठेतरी चुकी होते ती क्षेत्ररक्षकाकडून तर थ्रू आपण पाहिलं गेलं तर कुठेतरी फेकी चुकीची झाली त्या फेकी मध्ये तर आपण पाहिलं गेलं डी प्लस वन अशा या दोन धावा मात्रांकित केल्या जातील तिथं स्वीच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता अगोदर मी म्हटलं गेलं की स्वीच हिट रिस्क भरा शॉर्ट असतो जिथं खेळायला नक्की लागला आपल्याला